आम्ही ज्यावेळी धान खरेदीच्या संदर्भात भेट घेतली, एक क्विंटल देखील धान अद्याप खरेदी झालेला नाही। आता आम्हाला सांगण्यात आलं की आम्ही रजिस्ट्रेशन करतोय, 1 मे पासून रजिस्ट्रेशन सुरू केलं, परंतु एक क्विंटल ही धान खरेदी केलेली नाही। मागच्या हंगामाची धान खरेदी देखील पूर्ण झाली नाही, त्यावेळेचे पैसे मिळाले नाही, बोनस मिळालेला नाही। मागच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात धान घोटाळा या ठिकाणी झाला, 111 सॅम्पल घेतले ते सगळे फेल झाले। आताही गोडाऊन घेतलेले आहेत, तर त्या गोडाऊनमध्ये ऑलरेडी माल आहे, म्हणजे जो खरा शेतकरी आहे त्याला पैसा मिळत नाही, त्याला 1200 रुपयात धान विकायचं आहे, आणि खोट्या नोंदीच्या भरोशावर काही मधले लोक आणि व्यापारी हे त्या ठिकाणी संपूर्ण हा बोनस मिळवायचा प्रयत्न या ठिकाणी करतायत। पूर्णपणे जिल्ह्यामध्ये धान खरेदीचा बोजवारा वाजलेला आहे, शेतकरी प्रचंड अडचणीत आहे। मागचा धान पडलेला आहे, पाऊस पडतोय, धान सडतोय, खरेदी नाही आहे, त्याच्या बोकांडी तो परत बसणार अशा प्रकारची अवस्था आहे। एकूणच केवळ धान खरेदीमध्ये काही नेत्यांच्या दबावाखाली जे धान खरेदी केंद्र सुरू केले आहेत हा भ्रष्टाचाराचा अड्डा झालेला आहे, आणि मग कुठून तरी छत्तीसगडमधनं स्वस्त धान आणायचा आणि तो या ठिकाणी दाखवायचा आणि आपण प्रायव्हेटली धान घेऊन तो मार्केटमध्ये न्यायचा, अशा प्रकारचं काम हे या ठिकाणी चाललंय। एवढंच नाही तर आत्ता माझ्याजवळ कागद आहे, स्वतः सरकारने लिहून पाठवलाय, कागद कुठे दाखवतो, स्वतः सरकारने लिहून पाठवलाय की रजिस्ट्रेशन केल्यानंतर धान खरेदी केलेच पाहिजे असं काही कंपल्शन नाही आहे। हे अतिशय चुकीचं आहे। एकूण एक धानाचा दाणा हा केंद्र सरकार त्याला खरेदीला पैसे देते आणि त्या हंगामात जेवढा माल तयार होतो त्यातला एकूण एक माल हा केंद्र सरकार खरेदी करते। राज्याला त्यांनी खरेदीचं एजन्सी नेमलेलं असतं आणि त्या माध्यमातून ती खरेदी केली जाते। त्यामुळे हा जो काही या ठिकाणी हा जो आदेश काढलेला आहे राज्य सरकारच्या वतीनं की नोंदणी केली तरी खरेदी केलीच पाहिजे असं नाही, हा सर्वतः इल्लीगल आदेश आहे आणि शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आदेश आहे। एकूणच धान उत्पादक शेतकऱ्यावर जो अन्याय या ठिकाणी चाललेला आहे, भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही या संदर्भात संपूर्ण संसदीय मार्गाने आणि कोरोनाचे सगळे नियम पाळून शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार। बोनसचे पैसे भेटले नाहीत आणि जे भेटणार आहेत ते खऱ्या शेतकऱ्याला भेटतील असं दिसत नाही आहे। मधल्या माणसांनी सगळ्या गोष्टी कब्जात घेतल्या आहेत आणि बोनसचे पैसे ज्यावेळेस मिळतील त्यावेळेस त्यांच्याच पदरी ते पडतील अशी अवस्था आहे।